हा मी योगेश कुठे बोलतोय लेट्सअप मधनं. हो बोला सर. तुमचं पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेलं आहे. तुम्ही नाना पटोलेंना पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे. हो तर तुम्ही त्याच्यामध्ये अनेक इन्सिडेंट तुम्ही दिलेले आहेत की विधान परिषदेतला पराभव असेल किंवा सत्यजित तांबे यांची बंडखोरी असेल. तर सत्यजित तांबे यांची बंडखोरी आणि नाना पटोले यांचा काय संबंध तुम्हाला वाटतो? कारण हे तर सगळं बाळासाहेब थोरात हे स्वतः ऑपरेशन सगळं हॅन्डल करत होते. नाही तरी शेवटी पदावर जो व्यक्ती आहे आणि त्या देखील प्रदेशाध्यक्षासारख्या महत्वपूर्ण पदावर ज्यांच्या सैनी ए फॉर्म बी फॉर्म तिथे इश्यू होतो इलेक्शन ऑफिसरसाठी, तर त्यांनी ह्या सर्व संदर्भामध्ये पहिलेच दक्षता घेणं गरजेचं होतं ना. कारण की ह्या पद्धतीचं सुतवाच वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं होतं आणि ही एक घटना नाही आहे. या पहिलेच्या पूर्वीच्या घटना मी माझ्या पत्रात नमूद केल्या आहेत. आणि हांडोरेंचा जो पराभव झाला, एक नंबरचे उमेदवार असताना दुसऱ्या नंबरचा निर्णय तो पहिला पडतो, 10 आमदार विश्वासदर्शक प्रस्तावाच्या दिवशी उशिरा पोहोचतात काँग्रेसचे, किंवा नागपूर शिक्षक मतदारसंघ स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये ठरलेला उमेदवार निवडणुकी मतदानाच्या 2 दिवसापूर्वी बदलला जातो. तर हे वारंवार होणारे घड म्हणजे याच्यावर कार्यक्षमतेबद्दल प्रदेशाध्यक्षांचा कुठेतरी प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतो. आणि ही जी भावना कार्यकर्त्यांची मी त्या पत्राच्या माध्यमातून आणि स्वतः खरगे साहेबांना भेटून सांगितली. पण नाना पटोले यांचा पक्षावर वचक राहिला नाही का की नाना पटोले यांचं कोणी ऐकत नाही? जो विश्वास होता किंवा तो नक्कीच कमी झालेला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये, आणि वचक तर नक्कीच दिसत नाही कुठं. त्याच्याशिवाय असे एवढे मोठे मोठे घोळ वारंवार होणं शक्य नाही. पण हे तुम्ही जे सांगताय म्हणजे आता अविश्वास विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते गैरहजर होते, खर तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे एक तर ते तर माजी मुख्यमंत्री होते, माजी प्रदेशाध्यक्ष होते, तरी जर अशी मंडळी वागत असेल तर त्याला नाना पटेल जबाबदार कसे तुम्ही धरता? नाही बघा, मी असे अनुभव सांगील का पाहिले आहेत. मी माझे वडील स्वतः प्रदेशाध्यक्ष होते आणि तेव्हा MLC च्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एका मताने पराभव झाला होता. तर त्यांना राजीनामा दिला होता ना त्यांनी, तर कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि हे जर जबाबदारी वारंवार असे घोळवल्यानंतरही स्वीकारणार नसतील तर मग प्रश्नश्रेष्ठींनी आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्यावर कार्यवाही करावी ही रास्त मागणी मी खरगे साहेबांकडे केली. पण ही मागणी करताना नवीन नेतृत्व कोणाकडे द्यावं याचं काही तुम्ही सुचवलं आहे का किंवा तुम्ही काही सांगू शकता? असं काय ज्या पद्धतीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून आले त्याच पद्धतीने किंवा काँग्रेसच्या संविधानाला अनुसरून प्रदेशाचा काँग्रेसचा अध्यक्ष देखील निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जावा ही माझी मागणी आहे. अच्छा, समजा जर अशी निवडणूक झाली तर तुम्ही त्याला स्वतः असे उभे राहू शकणार? तुम्ही इच्छुक आहात अशा पदासाठी? माझा काही प्रश्न नाही तिथे, मी लहानसा कार्यकर्ता आहे. पण जे सूत्र राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वापरल्या गेलं ते सूत्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी वापरल्या गेलं पाहिजे. अच्छा, त्याच्या मागली माझी भूमिका आहे. पण तुमच्या डोळ्यासमोर काही नावं आहेत की नाही यांना बाबा मिळालं पाहिजे किंवा हे कार्यक्षमतेने हाताळू शकतात असं काही तुम्ही सांगू शकता? काही कोणाला सुचवलं नाही किंवा मी काही त्याबद्दल हे नाही. जो काही ज्याची कोणाची इच्छा असेल ते उभे राहतील. ज्यांना निवडून काँग्रेसचे कार्यकर्ते देतील ते तो जास्ती विश्वासार्ह जास्ती लोकाभिमुख आणि जास्ती तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जुळलेला नक्कीच असेल. पण तुम्ही अनेकदा पाहिलं की याच्या आधी बाळासाहेब थोरात होते, त्यांना देखील म्हणजे त्यांच्या एकात अशा अनेक तक्रारी झाल्या. अशोक चव्हाण होते, त्यांच्या एकात अशा तक्रारी झाल्या. तर काँग्रेसमध्ये सातत्याने हे तक्रारीचं सत्र सुरू असतं तर काँग्रेसला जरा नवीन चेहरा हवा किंवा जे जुने नेते आहेत ते काही फारसे उपयोगाचे नाहीत अशी एक जरा थोडीशी चर्चा असते. तर तुमचा असं काही सल्ला असेल की जरा तरुण चेहरा निवडावा जरा ज्याला काही? माझं एकट्याचं मत याच्यामध्ये नाही. जे शेकडो प्रदेशाचे प्रतिनिधी आहे काँग्रेसचे जे आपापल्या ब्लॉक मधून निवडून गेले आहेत त्यांनी जो लोकशाही पद्धतीने निवडून आणलेला व्यक्ती असेल त्याला सर्वजण स्वीकारतील ना? स्वीकारावंच लागेल. अच्छा,
पण अनेकदा आपण पाहिलं की काँग्रेस नेतृत्व किंवा काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीमधले, ते आता भारत जोडो यात्रे सगळे व्यस्त आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी गुजरात सारख्या महत्वाच्या राज्यात निवडणुकांमध्ये सुद्धा लक्ष दिलं नव्हतं, तर महाराष्ट्रातल्या या निवडणूक या सगळ्या घडामोडींकडे ते लक्ष देतील का? नाही, स्वतः मी आता राष्ट्रीय अध्यक्षांनाच भेटलो असल्यामुळे माझ्या तरी अपेक्षा उंचावलेल्या आहेत. उंचावलेल्या या संदर्भामध्ये निर्णय होईल, पण तो तात्काळ जरी नाही झाला तरी 27-28 काँग्रेस प्लेनरी सेशन जे रायपूरला आहे हो, त्यानंतर नक्कीच हालचालींना वेग येईल असं माझं आकलन आहे. आकलन आहे, त्यामुळे म्हणजे आणि तो प्रदेशाध्यक्ष बदलल्याशिवाय राज्यात चांगले दिवस येणार नाही असंही तुमचं मत आहे? लिहूनच दिला आणि मुद्देसूद तुमच्याकडे पुष्कळ मॅटर आहे माझ्या. देशमुखजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.